हजार दहा ते दोन हजार पस्तीस ही पंचवीस वर्ष हा आपल्या डेमोग्राफिक ऍडव्हानेजचा गोल्डन पिरियड आहे आणि ज्याला आपण मेक ऑर ब्रेक अशी फेज म्हणतो ती फेज ही आपल्या देशाच्या जीवनातली या पंचवीस वर्षात आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण जर जगाचा इतिहास बघितला तर जगाच्या इतिहासामध्ये जपान असेल कोरिया असेल चायना असेल या प्रत्येकाला ज्या ज्या वेळी हे डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज मिळालं त्या त्यावेळी त्यांनी विकास केला आणि ती विकसित राष्ट्र झाली त्यांना कधी मागे वळून पाहावं लागलं नाही दोन हजार दहा साली आपल्याला माहिती आहे की चायनाची डेमोग्राफी जी आहे त्याचा कर्व आता उलट्या दिशेनं सुरू झालाय आता चायना वार्धक्याकडे जाणार आहे आणि दोन हजार वीस साली आपल्याला याचीही कल्पना आहे की संपूर्ण जग वार्धक्याकडे जाणार आहे कारण जगाच्या डेमोग्राफीचा विचार केला तर दोन हजार वीस साली जेव्हा भारताचं सा सरासरी वय एकोणतीस वर्ष असेल तेव्हा जपानचं सरासरी वय अठ्ठेचाळीस वर्ष असेल चीनचं सदतीस वर्ष असेल अमेरिकेचं एकोणचाळीस वर्ष असेल ईस्टर्न युरोपचं एक्केचाळीस वर्ष असेल वेस्टर्न युरोपचं चौवेचाळीस वर्ष असेल याचा अर्थ असा आहे की दोन हजार वीस साली संपूर्ण जग हे वार्धक्याकडे जात असेल आणि संपूर्ण जगाला त्यांच्या व्यवस्थांचं संचालन करण्याकरण्याकरता त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये मिनिंगफुल कॉन्ट्रिब्युशन देण्याकरता मानव संसाधनाची आवश्यकता पडेल आणि त्यावेळी संसाधन देण्याची व्यवस्था ही केवळ एकच देश उभारू शकतो तो म्हणजे भारत देश कारण त्यावेळी भारताजवळच मोठ्या प्रमाणात ही तरुणाई असेल पण केवळ तरुणाई आहे म्हणून आपण जगावर राज्य करू शकणार नाही केवळ तरुणाई या म्हणून जगाच्या सगळ्या अर्थव्यवस्थांमध्ये आपण कॉन्ट्रीब्युट करू शकणार नाही या तरुणाईला मानव संसाधनामध्ये आपण परिवर्तित केलं तर आणि तरच हे मानव संसाधन आपण जगाला एक्सपोर्ट करू शकू आणि त्या माध्यमातून जगाच्या सगळ्या व्यवस्थांमध्ये जगातल्या सगळ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय हे मिनिंगफुल कॉन्ट्रीब्युशन देणारे ठरू शकतील